गुड मॉर्निंग फ्रेंड्स एस एस जी एम कॉलेज कोपरगाव डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या वतीने मी प्राध्यापक संतोष महाले एस वाय बी कॉमच्या कॉस्ट अँड अकाउंटिंग पेपर एकच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो आज आपण चैप्टर नंबर वन की याचं टायटल आहे बेसिक्स ऑफ कॉस्टिंग या चाप्टरमधील आत्तापर्यंत आपण लिमिटेशन्स ऑन फिनान्शियल अकाउंटिंग आणि फिनान्सियल अकाउंटिंगचं मिनिंग हे मागच्या लेक्चरला पाहिलं होतं तर त्याच्या पुढचा भाग आपल्याला आता ह्या लेक्चरला कंटिन्यू करायचा आहे त्याच्या अगोदर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा, करा कमेंटमध्ये तुमचं नाव टाका नोटिफिकेशन जो आयकॉन असतो व्हिडिओच्या तिथं तर त्या बेल आयकॉनला क्लिक करा की जेणेकरून तुम्हाला कॉस्टिंगचे किंवा कॉस्ट एन वर्स अकाउंटिंगचे पुढचे व्हिडिओ मी रेकॉर्ड केल्यावर तुम्हाला लगेच भेट ते भेटतील त्याच्यामुळे सगळ्यांनी ह्या गोष्टी करायच्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा कमेंटमध्ये तुमचं नाव टाका की जेणेकरून मला तुम्हाला त्या गोष्टी सम स सांगता येतील तुम्हाला पुढचे व्हिडिओ तुम्हाला भेटतील ठीक आहे डिस्क्लेमर दिस व्हिडिओ इज फॉर एज्युकेशनल पर्पज ओनली नो कॉपरेट इम्प्रिंजमेंट दिस कॉपरेट बिलॉंग्स टू इट्स राईट फॉल ओनर क्रेडिट गोज टू रिस्पेक्टिव्ह ऑनलाईन व्हिडिओ कंपोजर्स टीचर्स इन्स्टिट्यूट अँड स्पीकर्स ॲज वेल ॲज व्हिडिओ म्युझिक कंपोजर्स अँड सिंगर्स लास्ट लेक्चरला आपण लिमिटेशन्स ऑफ फिनान्शियल अकाउंटिंग हे पाहिलं होतं तर ते जास्त काही कंटिन्यू करायची गरज नाही आहे तुम्ही समजून घ्या फिनान्शियल अकाउंटिंगचे लिमिटेशन्स काय काय तुम्हाला मी ते डिटेलमध्ये लास्ट लेक्चरला एक्सप्लेन केले होते तर पुढचं आपल्याला पॉईंट बघायचं आहे नवीन है, तो ओफ जो आहे तो म्हणजे ओरिजिन ऑफ कॉस्टिंग म्हणजे हा जो कॉस्टिंग विषय आहे याचं ओरिजिन याचा उगम याचा विकास कसा होत याला हे आपल्या याच्यामध्ये बघायचं आहे ऑल टाईप्स ऑफ बिझनेसेस वेदर सर्विस मॅन्युफॅक्चरिंग ऑर ट्रेडिंग रिक्वायर कॉस्ट अकाउंटिंग टू ट्रॅक डिअर ॲक्टिव्हिटीज कोणत्याही प्रकारचे बिझनेस असू द्या एखादं सर्विस करणाऱ्या एक सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्यांमध्ये एखादी बँक असेल एखादी ट्रान्सपोर्ट कंपनी असेल एखादा हॉटेल असेल एखादं हॉस्पिटल असेल हे सगळे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात म्हणजे अशी सर्व्हिस देणारे एखाद्या बिझनेस असू द्या किंवा मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे एखाद्या प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चर करणार उदाहरणार्थ टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल किंवा कोणतंही प्रोडक्ट आपण जे कन्झ्युम करतो अशा प्रकारचं कोणतंही प्रोडक्ट तयार करणार एखादी कंपनी किंवा एखादं बिझनेस असेल किंवा ट्रेडिंग करणारा म्हणजे व्यापार करणारा खरेदी विक्री करणारा एखादा व्यवसाय असेल तर त्या सगळ्या व्यवसायांना काय गरजेचं आहे तर त्यांना काय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करता असताना एखादी सर्विस प्रोवाईड करत असताना नेमका खर्च किती आला नेमकी कॉस्ट किती आपण इन रिक इनकर्ड केली मीन्स हाऊ मच कॉस्ट वी इनकर्ड हाऊ मच एक्सपेंडे एक्सपेंडिचर वी इनकर्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्रोडक्ट ऑर प्रोवाइडिंग सर्विसेस दिस कॉस्ट कॅल्क्युलेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग बिकॉज कॉस्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वे व्हेन वी कॅल्क्युलेट वी डिटरमाइन कॉस्ट ऑफ प्रोडक्ट ऑर कॉस्ट ऑफ सर्विस देन वी इझिली डिसाईड ऑर फिक्सिंग सेलिंग प्राईस ऑफ दॅट सर्विस ऑर प्रोडक्ट म्हणजे आपल्या जर त्या प्रोडक्टची किंवा त्या सर्विसची जर कॉस्ट प्राईस माहिती असेल तर नक्कीच आपण काय करू शकतो बरं त्याची सेलिंग प्राईस ही ठरवू शकतो उदाहरणार्थ प्रोडक्टला कॉस्ट आली शंभर रुपये तर आपण नक्कीच सेलिंग प्राईस ठरवता असताना ते शंभरपेक्षा कमी न ठेवता ते शंभरपेक्षा जास्तच ठेवू म्हणजे सेलिंग प्राईस फिक्स करता असताना आपल्याला कॉस्ट काय म्हणू आपण त्याला त्या प्रोडक्टची कॉस्ट किंवा सर्विसची कॉस्ट खूप महत्त्वाची असते तर त्यादृष्टीने प्रोडक्टची किंवा सर्व्हिसची कॉस्ट कॅल्क्युलेट करणं हे काय म्हणू आपण त्याला किंवा ते कॉस्ट ट्रॅक करणं ट्रॅक करणं म्हणजे की कॉस्ट किती आली खर्च किती आला हे कॅल्क्युलेट करणं खूप महत्त्वाचं होऊन गेलं आहे त्याच्यामुळं कोणत्याही बिझनेसमध्ये कॉस्ट कॅल्क्युलेट करणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कॉस्ट अकाउंटिंग हॅज लाँग बीन यूज्ड टू हेल्प्स मॅनेजर्स अंडरस्टँड द कॉस्ट ऑफ रनिंग अ बिझनेस म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग काय करतं की जे मॅनेजमेंट आहे व्यवस्थापन जे आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये त्या व्यवस्थापनाला नेमका आपला बिझनेस रन करण्यासाठी किती खर्च आला किती कॉस्ट आली हे सांगण्याचं काम किंवा कॅल्क्युलेट करून देण्याचं काम हे कॉस्ट अकाउंटिंग करत असतं मीन्स कॉस्ट अकाउंटिंग हेल्प्स टू मॅनेजमेंट फॉर कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट ऑफ रनिंग ऑफ बिझनेस ऑर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्रोडक्ट कोणतेही प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करत असताना बिझनेस रन करत असताना नेमका खर्च किती येतोय हे फाईंड आउट करण्यासाठी कॉस्ट अकाउंटिंग काय असतं मॅनेजमेंटला हेल्प करत असतं मॉडर्न Cost accounting originated during the industrial revolution when the complexities of running a large scale business led to the development of system for recording and tracking cost to help business owners and managers make decisions. म्हणजे अलीकडे आपल्या सगळ्यांना माहिती आहे औद्योगिक क्रांती झालेली आहे आपण त्याला इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन असं म्हणत असतो औद्योगिक क्रांती आपल्याला माहिती आहे सगळ्यांना औद्योगिक क्रांती म्हणजे काय खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसायांचं उद्योगांचं विस्तारीकरण झालं व्यवसायांचा आकार वाढला सुरुवातीला व्यवसायांचा आकार छोटा असायचा प्रोडक्ट कमी मॅन्युफॅक्चर केले जायचे त्यांची क्वांटिटी कमी असायची पण अलीकडे हल्ली स्पर्धा वाढल्यामुळे आणि औद्योगिककरणामुळे व्यवसायांचा आकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे जास्तीत जास्त लार्ज स्केलमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस काय करताय त्यांच्या प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग करताय म्हणून काय होतं की असं लार्ज स्केलमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग केल्यामुळं नेमका खर्च किती हो येतोय आपल्याला ते प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी हा खर्च जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल जर ट्रॅक करायचा असेल तर आपल्याला काय करत असतं बरं हे कॉस्ट अकाउंडिंग मदत करत असतं ते काय करतं कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला Uh, किंवा कॉस्ट कॅल्क्युलेट करण्याचं काम कॉस्ट अखाऊमध्ये केलं जात असतं आणि याची मदत मॅनेजमेंटला किंवा जे ओनर आहे मालक आहे व्यवसायाचे त्यांना होत असतं आणि ह्या कॉस्ट किती आली आहे याच्यावरून हे मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन किंवा मालक असेल कंपनीचे ओनर असेल तर ते काय करू शकतं बरं योग्य अशा प्रकारचे डिसिजन्स असेल प्लॅनिंग वगैरे असेल हे सगळं तयार करत असताना किंवा एका निर्णय घेत असताना प्लॅनिंग तयार करत असताना धोरणं धर ठरवत असताना स्ट्रॅटेजी तयार करत असताना हे कॉस्ट अकाउंटिंग काय करत असतं बरं मदत करत असतं त्यांना ओनरला आणि मॅनेजमेंटला त्यांचे डिसिजन घेण्यासाठी प्लॅनिंग वगैरे तयार करण्यासाठी इन द अर्ली इंडस्ट्रीयल एज मोस्ट ऑफ द कॉस्ट्स इनकर्ड बाय अ बिझनेस व्हेअर व्हॉट मॉडर्न अकाउंटंट्स कॉल व्हेरिएबल कॉस्ट्स म्हणजे आज अलीकडे जर आपण अर्ली म्हणजे अलीकडच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं याच्यामध्ये साधारणपणे मॉडर्न अकाउंटंट्स काय करतात व्हेरिएबल कॉस्ट दे वराईड डायरेक्टली विथ द अमाऊंट ऑफ प्रोडक्शन व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे अशी कॉस्ट की जी काय होते बरं की आपण जर प्रोडक्शन लेवल वाढवली तर काय म्हण आपण त्याला जी कॉस्ट वाढते तिला आपण व्हेरिएबल कॉस्ट असं म्हणतो किंवा जी प्रोडक्ट आपण कमी केलं मॅन्युफॅक्चरिंग तर कॉस्ट कमी होते त्याला आपण व्हेरिएबल कॉस्ट व्हेरिएबल म्हणजे बदलणारी चेंजेबल कॉस्ट म्हणजे उदाहरणार्थ रॉ मटेरियलची कॉस्ट असेल जर आपण जास्त प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर केलं तर रॉ मटेरियल जास्त किमतीचं लागणार आहे आपण जर कमी प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर केलं तर कमी किमतीचं रॉ मटेरियल लागणार आहे अशा कॉस्टला आपण काय म्हणतो व्हेरिएबल कॉस्ट आणि हल्ली अलीकडच्या मॉडर्न एजमध्ये इंडस्ट्रीयलच्या या व्हेरिएबल कॉस्टला जास्तीत जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे किंवा व्हेरिएबल कॉस्ट ही कॅल्क्युलेट केली जात असते मनी वॉज स्पेंड ऑन लेबर बघा अगोदर मला असं सांगावं वाटतं की कोणताही बिझनेस असेल तर त्या बिझनेसमध्ये साधारणपणे दोन प्रकारच्या कॉस्ट अशा कॉस्टचे बरेच प्रकार आहेत पण त्यातले त्यात महत्त्वाचे प्रकार जर आपण पाहिलं तर व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स कॉस्ट समजा आपण प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करत असताना जे रेंट पेड करतो किंवा असे काही खर्च असतात की ते आपण प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर कमी केलं काय आणि जास्त केलं काय जे खर्च सारखेच असतात उदाहरण तर रेंट एखाद्या जागेचं आपण रेंट पेड करतो त्या जागेमध्ये आपण प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे आपलं आपण त्या प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये कमी प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर केले काय आणि जास्त प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर केले काय आपला रेंट तर सेम पेड करावं लागणार आहे म्हणून अशा कॉस्ट आपण फिक्स कॉस्ट असं म्हणत असतो पण व्हेरिएबल कॉस्ट काय होतात जास्त आपण प्रॉडक्टची क्वांटिटी वाढवतो संख्या वाढवतो संख्या क्वांटिटी वाढवतो त्याप्रमाणे जी कॉस्ट वाढत जाते आणि आपण ज्यावेळेस क्वांटिटी कमी करतो त्यावेळेस काय म्हणा आपण त्याला क्वांटिटी सॉरी काय होते प्राईस पण कमी होत जाते त्याला आपण काय म्हणतो व्हेरिएबल कॉस्ट असं म्हणत असतो मग या दृष्टीने काय म्हणू आपण त्याला हल्ली अर्ली इंडस्ट्रील एजमध्ये व्हेरिएबल कॉस्ट कॅल्क्युलेशन जास्त महत्त्वाचं जा आहे कारण त्याच्या थ्रू कॉस्ट कंट्रोल पॉसिबल होऊ शकतं मनी वॉज स्पेंट ऑन लेबर रॉ मटेरियल्स पॉवर टू रन ऑफ फॅक्टरी म्हणजे साधारणपणे आपण खर्च कशा कशावर करतो प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करत असताना त्याच्यामध्ये लेबर आता लेबर आपलं काय माहिती आहे लेबर का महत्त्वाचे विदाउट लेबर प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी नॉट पॉसिबल म्हणजे प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी होऊ शकत नाही लेबरशिवाय म्हणजे लेबरवर आपण त्यांना वेजेस वगैरे असेल साजरी वगैरे पेड करत असतो रॉ मटेरियल्स आता कोणताही प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करायचं आपण विचार केला तर विदाउट रॉ मटेरियल ते पॉसिबल नसतं जर आपण रॉ मटेरियल यूज केलं इनपुट जर यूज केलं तरच आपण आउटपुट किंवा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करू शकतो ते त्याचप्रमाणे पॉवर इलेक्ट्रिसिटी कन्झम्शन हे आपल्या फॅक्टरीमध्ये मशिनरी वगैरे असेल लॅक्टिंग वगैरे असेल ह्याच्यासाठी आपण पॉवर कन्झम्पन हे करत असतो सो इन डायरेक्ट प्रोडक्ट प्रपोर्शन टू प्रोडक्शन म्हणजे हे जर आपण पाहिलं रॉ मटेरियल असेल लेबर असेल पॉवर कन्झम्पन वगैरे असेल हे काय होतं जर आपण प्रोडक्शनच्या लेवल वाढवली तर हे खर्च आपल्याला वाढणार आहे आणि आपण जर प्रोडक्शन लेवल जर कमी केली तर प्रोडक्शन लेवल लेवल जर कमी केली ले? तर लेबर असेल रॉ मटेरियल वगैरे असेल किंवा इतर जे खर्च आहे ते कमी होतात कमी खर्च करावा लागतो पण जर आपण प्रोडक्शन लेवल जर वाढवली तर हे खर्च आपल्याला जास्त करावे लागतात म्हणून त्यांना व्हेरिएबल कॉस्ट असं आपण त्याला म्हणत असतो मॅनेजर्स कुड सिम्पली टोटल द व्हेरिएबल कॉस्ट फॉर अ प्रोडक्ट अँड यूज दिस ॲज अ रफ गाईड फॉर डिसिजन मेकिंग प्रोसेस हे मॅनेजमेंट काय करतं की जेवढे व्हेरिएबल कॉस्ट असेल एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करतात तुम्हाला मी उदाहरण दिलं तर रॉ मटेरियलचं आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण एक युनिट मॅन्युफॅक्चर करताना जर आपल्याला दहा रुपयेचं रॉ मटेर लागत असेल तर दोन युनिट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी आपल्याला वीस रुपयाचं मटर लागणार आहे तीन युनिट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी आपल्याला तीस रुपयाचं मटर लागणार आहे म्हणजे काय की हे जे रॉ मटेरियल आहे की जसं आपण प्रोडक्टचे क्वांटिटी वाढवल्या तर त्याप्रमाणे रॉ मटेरियल होणारा खर्च वाढत चाललेला आहे आणि क्वांटिटी जर कमी केलं तर आपला रॉ मटेरियल होणारा खर्च कमी होत जाणार आहे म्हणून याला आपण काय म्हणतो व्हेरिएबल कॉस्ट तसंच लेबरचं पण आहे आपण जर वेजेस पेड करत असू आपण जास्त युनिट मॅन्युफॅक्चर केलं तर आपल्याला जास्त वेजेस पेड करावं लागणार आहे आणि आपण कमी युनिट मॅन्युफॅक्चर केले तर कम्युनिटी मॅन्युफॅक्चर करावं लागणार आहे म्हणजे या दृष्टीने काय विचार जर केला आपण तर मॅनेजमेंट काय करतं की ह्या व्हेरिएबल कॉस्टचं कॅल्क्युलेशन करतं प्रोडक्टवर होणाऱ्या व्हेरिएबल कॉस्टचं आणि त्या दृष्टीने काय करतं डिसिजन मेकिंग करत असतं बघा इथं शब्द आलेला आहे डिसिजन मेकिंग त्याप्रमाणे त्यांना जो निर्णय घ्यायचा आहे तर ते घेत घेत असतं डिसिजन मेकिंग तर बघा डिसिजन मेकिंगसाठी यांना मॅनेजमेंटला काय करत असतं बरं कॉस्ट डेटा किंवा जी कॉस्ट आपण कॅल्क्युलेट केली ती गायडन्स करत असते पुढचं आहे सम कॉस्ट टेन टू रिमेन द सेम इव्हन ड्युरिंग बिझी पिरियड्स अनलाईक व्हेरिएबल कॉस्ट्स म्हणजे अशा सम अशा कॉस्ट आहे की ज्या त्या रिव्हिन फिक्स असतात म्हणजे काय होतात जर आपण म्हणजे अशा कॉस्ट आहे की ज्या वाढत नाही आणि कमीही होत नाही तुम्ही प्रोडक्शन जास्त केलं काय आणि कमी केलं काय काही खर्च कसे असतात सेम असतात फिक्स असतात म्हणजे अनलाईक व्हेरिएबल कॉस्ट आता आपण आता वरती पाहिलं की व्हेरिएबल कॉस्ट कशा असतात प्रोडक्शन लेव्हल कमी केली की वाढतात आणि प्रोडक्शन सॉरी प्रोडक्शन लेवल वाढवली की वाढतात आणि प्रोडक्शन लेवल कमी केली की कमी होतात म्हणजे त्या कॉस्टला आपण व्हेरिएबल कॉस्ट असं म्हणत असतो पण अशा काही कॉस्ट आहे की ज्या कशा असतात फिक्स असतात उदाहरणार्थ रेंट मी तुम्हाला आता उदाहरण दिलं रेंटचं तर ते तुम्ही कमी मॅन्युफॅक्चर किंवा करा किंवा जास्त करा तुम्हाला रेंट हिपेड करावंच लागतं त्यांना आपण फिक्स कॉस्ट असं म्हणत असतो राईज सॉरी विच राईज अँड फॉल विथ व्हॉल्यूम ऑफ वर्क आपल्या माहिती आहे व्हेरिएबल कॉस्ट काय होतात राईज म्हणजे वाढतात व्हॉल्यूम ऑफ वर्क वर्क व्हॉल्यूम म्हणजे प्रमाण जर आपण वर्कचं किंवा प्रोडक्टचं व्हॉल्यूम जर वाढवलं तर व्हेरिएबल कॉस्ट वाढते आणि व्हॉल्यूम प्रॉडक्टचं कमी केलं तर आपण ती व्हेरिएबल कॉस्ट पण काय होते कमी होते ऑदर टाईम दिस फिक्स कॉस्ट हॅव बिकम मोर रिपॉन्टेड टू मॅनेजमेंट मॅनेजर्स म्हणजे ॲज अ व्हेरिएबल कॉस्ट जशा आहे तशा फिक्स कॉस्ट पण आहे आणि फिक्स कॉस्टसुद्धा मॅनेजमेंटला महत्त्वाच्या आहेत डिसिजन वगैरे घेण्यासाठी एक्झाम्पल्स ऑफ फिक्स कॉस्ट एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे फिक्स कॉस्टचं इन्क्लूड द डिप्रिशिएशन ऑफ प्लांट अँड इक्विपमेंट अँड द कॉस्ट ऑफ डि डिपार्टमेंट्स ॲज मेंटेनन्स टुलिंग प्रोडक्शन कंट्रोल परचेसिंग क्वालिटी कंट्रोल स्टोरेज अँड हँडलिंग प्लॅन्ट सुपरविजन अँड इंजिनिअरिंग जर आपण ह्या सगळ्या कॉस्टचा जर विचार केला तर हे आपल्याला फिक्स दिसतील म्हणजे थोड्याफार प्रमाणात चेंज होतील परंतु खूप प्रमाणामध्ये चेंज होणार नाही जर आपण प्रोडक्शन लेवल कमी केली काय आणि जास्त केली काय डिप डेप्रिशिएशन हे साधारणपणे थोडंफार कमी जास्त होऊ शकतं पण खूप जास्त प्रमाणात ते होत नाही मेंटेनन्स वगैरे असेल टूल्स वगैरे असेल प्रोडक्शन कंट्रोल वगैरे असेल परचेसिंग असेल क्वालिटी कंट्रोल वगैरे असेल हे जे काही खर्च आहेत हे <laughs> साधारणपणे आपण काय म्हणू याला हे फिक्स्ड टाईपचे खर्च आहे की जे प्रोडक्शन लेवल कमी केली काय आणि जास्त केली काय ते फिक्सच राहतात त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये बदल होत नाहीत मग ह्या सगळ्या गरजेतून कारण प्रत्येक बिझनेसला काय करणं गरजेचं आहे कॉस्ट कंट्रोल करणं गरजेचं आहे कॉस्ट कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे कारण कॉस्ट कॅल्क्युलेट केल्याशिवाय कॉस्ट कंट्रोल कशी करायची खर्च कुठं वाढतो काय वाढतो हे कळू शकत नाही म्हणून कॉस्ट अकाउंटिंगची गरज निर्माण झाली आणि त्या दृष्टीनं कॉस्ट अकाउंटिंगचं काय आहे ओरिजिन झालेलं आपल्याला दिसून येतं इवोल्युशन तर आपण असं म्हणतो उगम होणं एखाद्या विषयाचा हा आपल्याला झालेला दिसून येतं की व्यवसायांच्या बिझनेसच्या गरजेमधूनच ह्या कॉस्ट अकाउंटिंगच्या विषयाचा उगम झालेला आपल्याला दिसून येतं पुढचा पॉईंट तुमच्यासमोर आहेच ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग हे कॉस्ट अकाउंटिंग जे आहे आपलं त्याचे ऑब्जेक्टिव्ह त्याचे उद्देश की कोणते उद्देश पूर्ण करण्यासाठी कोणत्या उद्देशाची पूर्तता करण्यासाठी ह्या कॉस्ट अकाउंटिंगचा उगम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण एक एक बघणार आहोत बघा पहिलं आहे असरटेनमेंट ऑफ कॉस्ट आता असटेनमेंटचा जर आपण अर्थ पाहिला तर असटेनमेंटला आपण जर आपण शब्द जर वापरले तर कॅल्क्युलेशन पण होईल कॅल्क्युलेशन असटेनमेंटला आपण म्हणू शकतो कॅल्क्युलेशन त्याचप्रमाणे असटेनला आपण म्हणतो काय म्हणू शकतो आपण डिटरमाइन बघा डिटरमाइन म्हणजे असेनमेंटचा अर्थ काय होतो की एखादी गोष्ट फाईंड आऊट करणं एखादी गोष्ट शोधणं एखादी गोष्ट कॅल्क्युलेट करणं त्याला आपण काय म्हणतो असटेनमेंट असं आपण त्याला म्हणत असतो तर असटेनमेंट म्हणजे काय एखादी गोष्ट शोधणं एखादी गोष्ट कॅल्क्युलेट करणं एखादी गोष्ट शोधून काढणं त्याला आपण काय म्हणतो असटेनमेंट ऑफ असटेनमेंट मग कशा जास्त टेनमेंट करायचं आपल्याला काय शोधायचं आपलं काय कॅल्क्युलेट करायचं तर कॉस्ट समजा एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करतो एखादी सर्व्हिस प्रोवाईड करतो ती सर्व्हिस करत असताना ते प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करत असताना आपल्याला काहीतरी खर्च करावाच लागतो आणि या खर्चाची जी आपण ॲडिशन करतो त्याला आपण कॉस्ट असं म्हणत असतो उदाहरणार्थ आपण एखादं प्रोडक्ट आपण जर विचारत घेतलं तर समजा उदाहरण फोर व्हीलर कार आहे तर ती मॅन्युफॅक्चर करत असताना आपल्याला रॉ मटेरियल वापरावं लागतंय त्याच्यावर खर्च करावा लागतो उदाहरणार्थ एक लाख रुपयाचं रॉ मटेरियल लागलं लेबर समजा वीस हजाराचे लागले दोघांची बेजेस केली आली एक लाख वीस हजार आणि ऑदर एक्सपेंडिचर लागले समजा तीस हजार तर टोटल खर्च किती झाला एक लाख पन्नास हजार म्हणजे आपण काय केलं बरं जे सगळे वेगवेगळे वे वे घटक होते ते प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्यासाठीचे सगळ्यांचे आपण के काय के केली ॲडिशन केली आणि मग नंतर आपलं काय भेटलं फायनल त्या प्रोडक्टची काय भेटली कॉस्ट भेटली हेच आपल्या याच्यामध्ये करायचं की कॉस्ट अकाउंटिंगचा उद्देश काय की पहिलं त्यांचं काम असं आहे कॉस्ट अकाउंटिंगचं की जे प्रोडक्ट आहे किंवा जी सर्विस आहे त्यांची कॉस्ट कॅल्क्युलेट करणं त्या उत्पादनावर झालेला खर्च किती झाला नेमका याची बेरीज करणं किंवा ती कॉस्ट कॅल्क्युलेट करणं फाइंड आउट करणं हे पहिला महत्त्वाचा उद्देश आहे कॉस्ट अकाउंटिंगचा बघा द मेन पर्पज ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज अॅनालायझिंग द एक्सपेन्सेस विच अ व्यू टू नोईंग ऑफ कॉस्ट ऑफ युनिट ऑफ आउटपुट ऑफ अ जॉब ऑफ अ प्रोसेस ऑर ऑफ अ एन ऑपरेशन एखादा जॉब म्हणजे जॉब म्हणणं जर आपण विचार केला जॉबचा अर्थ काय होतो समजा एखादा आपण एक सिंगल प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करतोय तर त्या प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरला ते प्रोडक्ट आहे त्याला आपण जॉब असं म्हणत असतो मग तो जॉब पूर्ण करण्यासाठी एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी किंवा एखाद्या प्रोडक्टची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं बरं खर्च करावा लागतो एक्सपेंडिचर करावं लागतात आणि मग ह्या एक्सपेंडिचर चान्सेस करण्याचं काम हे कोण करत असतं बरं कॉस्ट अकाउंटिंग करत असतं म्हणजे एखाद्या प्रोडक्टसाठी किती खर्च झाला हो हे सगळ्यांचे ॲडिशन करणं त्याचं ॲनालिसिस वगैरे करणं मग उदाहरणात रॉ मटेरियल किती लागलं लेबर किती लागलं वगैरे नाही का हे सगळं कॅल्क्युलेट करण्याचं काम हे कॉस्ट अकाउंटिंग करत असतं इट इन्वॉल्वज द ॲलोकेशन ऑफ एक्सपेंडिचर्स म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगच्या थ्रू काय केलं जात असतं बरं आपण एक्सपेंडिचर्स ॲलोकेशन त्या त्या प्रोडक्टच्या कॉस्टमध्ये आपण करत असतो त्या त्या सर्व्हिसच्या कॉस्टमध्ये आपण त्या कॉस्टचं ॲलोकेशन करत असतो सो फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज असटेनमेंट ऑफ कॉस्ट सो असटेनमेंट ऑफ कॉस्ट मीन्स फाईंड आउट ऑफ कॉस्ट कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट हाऊ मच अमाऊंट वी ऑर हाऊ मच एक्सपेंडिचर वी इनकड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्रोडक्ट ऑर प्रोवाइडिंग सर्विसेस दिस ऑल काइंड ऑफ एक्सपेंडिचर्स वी ॲडेड देन वी गेट कॉस्ट ऑफ प्रोडक्ट ऑफ ऑर सर्विसेस एखाद्या सर्विसची किंवा एखाद्या प्रोडक्टची कॉस्ट किती आहे हे आपल्याला कधी कळेल यावेळेस आपण त्या प्रोडक्टसाठी होणाऱ्या खर्चाची आपण ॲडिशन करू आणि नंतर आपल्याला काय भेटेल बरं त्या प्रोडक्टची टोटल कॉस्ट ही मिळू शकते मग हा पहिला उद्देश काय आहे कॉस्ट अकाउंटिंगचा टू फाइंड आउट ऑर टू असटेनमेंट ऑफ कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस कोणत्याही प्रोडक्टची किंवा सर्व्हिसेची कॉस्ट किती आहे हे फाइंड आऊट करण्याचं पहिला उद्देश हा कॉस्ट अकाउंटिंगचा आहे पुढचा आहे कंट्रोल ओव्हर कॉस्ट बघा मीन्स नॉट ओनली फाईंड आउट ऑफ कॉस्ट नॉट ओन्ली असटेनमेंट ऑफ कॉस्ट बट ऑल्सो कंट्रोल ओवर कॉस्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्झिटीव ऑफ कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगच्या थ्रू कॉस्ट अकाउंटिंगच्या काही टेक्निक आहे काही मेथड्स आहे की थ्रू आपण काय करू शकतो बरं कॉस्ट अकाउंटिंगचं काय करू शकतो आपण सॉरी uh, त्या प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेसची uh, कॉस्ट आपण कंट्रोल करू शकतो एखादा प्रोडक्टवर होणारा खर्च वाढत चाललेला आपल्या लक्षात आलं तर आपण काय करू शकतो बरं त्या प्रोडक्टवर होणारा खर्च आपण कंट्रोल करू शकतो उदाहरणार्थ मागच्या वर्षी जी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन होती ती दहा रुपयाने वाढली आहे असं आपलं लक्षात आलं तर आपण काय करणार बरं नेमकं रॉ मटेरियलवर होणारा खर्च वाढला की लेबर होणारा खर्च वाढला की इतर खर्च वाढले आपण फाइंड आऊट करणार नंतर आपल्या असं लक्षात आलं की रॉ मटेरियलवर होणारा खर्च वाढलेला आहे म्हणून दहा रुपये कॉस्ट पर युनिट वाढलेलं आहे मग इथं आपल्याला काय करता येईल बरं तर मग आपण काय करू शकतो बरं फक्त आपण मटेरियलच कंट्रोल करू शकतो की जो खर्च वाढला आहे तेच कंट्रोल करू शकतो आणि त्याच्यामुळं कॉस्ट जी वाढली होती ती कमी होऊ शकते म्हणून कंट्रोल ओव्हर कॉस्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग बघा स्टँडर्ड इज सेट अँड ॲक्च्युअल आर कम्पेर्ड विथ स्टँडर्ड्स बघा एक उदाहरण तुम्हाला देतो मी एखादं एक्स नावाचं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी आपल्याला मटेरियल समजा एक अंदाज आहे बरं का आपण एस्टिमेट करतोय अंदाज करतोय की मटेरियल आपल्याला समजा दोनशे रुपयाचं मटेरियल आवश्यक आहे लेबर उदाहरणार्थ शंभर रुपयाची लेबर आवश्यक आहे म्हणजे आपल्या एक अंदाज आहे की एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी एवढा खर्च येऊ शकतो आणि ऑदर एक्सपेन्सेस समजा आपल्याला पाचशे रुपयाची आहे गरज पडणार आहे तर आपण जर बेरीज केली तर किती येते बरं सतराशे रुपये म्हणजे एक्स नावाचं प्रोडक्ट तयार करण्यासाठी एक्स नावाचं प्रोडक्ट तयार करण्यासाठी आपला किती खर्च येणार आहे सतराशे रुपये खर्च येणार आहे म्हणजे आपण हा काय केला अंदाज केलेला आहे की एवढा खर्च सतराशे रुपये येऊ शकतो त्यालाच काय म्हणायचं स्टँडर्ड कॉस्ट म्हणजे स्टँडर्ड आपण सेट करतो स्टँडर्ड सेट करतो म्हणजे एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी किती खर्च येणार आहे हे आपण आधीच ठरवतो म्हणजे याचा अर्थ काय करतो आपण स्टँडर्ड सेट करतो स्टँडर्ड सेट करतो म्हणजे काय की एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करताना किती खर्च येणार आहे हे आपण आधीच ठरवतो ओके नंतर आपण ठरवलं की सतराशे रुपये खर्च आला ही झाली आपली स्टँडर्ड कॉस्ट त्या प्रोडक्टची एक्स प्रोडक्टची की ही काय आहे स्टँडर्ड कॉस्ट स्टँडर्ड आपण इथं म्हणूया स्टँडर्ड कॉस्ट आहे एक्स प्रोडक्टची सतराशे रुपये पण ज्या वेळेस आपण हे एक्स प्रोडक्ट ॲक्च्युअली मॅन्युफॅक्चर करू त्यावेळेस आपल्याला सोळाशे रुपयेच खर्च आला किती खर्च आला सोळाशे रुपये म्हणजे एक प्रोडक्ट ॲक्च्युली मॅन्युफॅक्चर करताना किती खर्च आला सोळाशेच मग इथं कॉस्ट अकाउंटिंगमुळे काय होतं आपल्याला की आपण स्टँडर्ड सेट करू शकतो स्टँडर्ड सेट करू शकतो आणि मग जेवढी ॲक्च्युअल कॉस्ट येईल या दोघांचं काय करू शकतो आपण कम्पॅरिझन करू शकतो बघा कम्पॅरिझन मग आपल्या असं लक्षात आलं की शंभर रुपयाची कॉस्ट काय आली कमी आली या आपल्याला यायला किती पाहिजे सतराशे पण आली किती सोळाशेच म्हणजे शंभर रुपयाचा खर्च काय आला कमी आला या याला आपण पॉझिटिव्ह भरायचं असं म्हणतो पॉझिटिव्ह म्हणजे फायदा झाला आपला शंभर रुपयाचा तर मग कॉस्ट अकाउंटिंगमुळे काय होतं की आपण स्टँडर्ड एखादा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्यासाठीचे स्टँडर्ड एक्सपेंडिचर किती येऊ शकतात हे फिक्स करू शकतो आणि मग स्टँडर्ड हे ज्या आहेत त्या आपण काय करू शकतो बरं ॲक्च्युअल कॉस्टची काय करू शकतो कंपेरिजन करू शकतो म्हणजे स्टँडर्ड कॉस्ट कम्पेअर विथ ॲक्च्युअल कॉस्ट तर स्टँडर्ड कॉस्टिंगमुळे हे आपल्याला शक्य होतं असतं इफ देर इज एनी डिफरन्सेस विच हॅव टू बी ब्रॉट बिफोर द मॅनेजमेंट फॉर प्रॉपर ॲक्शन म्हणजे हा जो मग आपण पाहिला शंभर रुपये डिफरन्स आला आहे नेमका हा का आला हे आपण फाइंड आउट करू शकतो की आपल्या असं लक्षात आलं की मटेरियल आहे ना आपण अंदाज केला होता की आपल्याला अकराशे रुपयाचं मटर लागणार होतं मग ते फक्त शंभर ला? एक हजार रुपयाचंच लागलं म्हणजे शंभर रुपये आपले तर काय झाले सेव्ह झाले आपला अंदाज काय होता अकराशे रुपयाचं मटर लागलं पण ॲक्च्युली किती लागले एक हजारच रुपयाचं मटर लागलं म्हणजे इथं आपल्या शंभर रुपयाचं काय झालं फायदा झाला म्हणजे मला सांगायचं माझा मुद्दा इथ असा आहे की म्हणजे आपण हा डिफरन्स फायंड आऊट करू शकतो की ॲक्च्युअल कॉस्टमध्ये आणि स्टँडर्ड कॉस्टमध्ये काय डिफरन्स पडला कशामुळे डिफरन्स पडला हे आपण फाइंड आऊट करू शकतो फक्त फाइंड आऊट करू शकत नाही तर मॅनेजमेंट त्याच्यावर काय घेते प्रॉपर ॲक्शन पण घेते की समजा आपल्याला सतराशे रुपये खर्च यायचा होता तो समजा सतराशे पन्नास आला म्हणजे पन्नास रुपये का वाढले तर हे फाइंड आऊट कोण करू शकतं मॅनेजमेंट की असं आपलं आलं की पन्नास रुपये हे लेबरवर होणारा खर्च हा पन्नास रुपयाने वाढला त्याच्यामुळे आपली कॉस्ट काय झाली वाढलेली आहे म्हणजे आपण काय करू शकतो बरं ते काय म्हणत आपण त्याला लेबरची कॉस्ट कमी करायचा आपण काय करू शकतो प्रयत्न करू शकतो म्हणजे मॅनेजमेंट कॅन टेक ॲक्शन फॉर कंट्रोलिंग ऑर रिड्युसिंग कॉस्ट ऑफ द लेबर तर अशा प्रकारच्या ज्या ॲक्शन आहे आपण किंवा जे मॅनेजमेंट आहे ते अशा प्रकारच्या ॲक्शन्स घेऊन कॉस्ट कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू शकतो स द कॉस्ट्स ऑफ डिफरंट पिरियड्स आर कलेक्टेड फॉर द पर्पज ऑफ कॉस्ट कंट्रोल म्हणजे अनेक कालावधीमध्ये वेगवेगळ्या कालावधीमध्ये जे काही कॉस्ट झाल्या होत्या जे काही खर्च झाले होते ते ती माहिती आपण गोळा करून काय करू शकतो बरं कॉस्ट कंट्रोल ही करू शकतो तर हा एक मुद्दा याच्यामध्ये सांगता येईल तर कॉस्ट अकाउंटिंगचा उद्देश फक्त कॉस्ट फाइंड आऊट करणं नाही तर कॉस्ट फाइंड आउट करून काय करणं ती कॉस्ट कंट्रोल करणं हा सुद्धा उद्देश कॉस्ट अकाउंटिंगचा असतो म्हणून हे दुसरं उद्देश आहे कॉस्ट अकाउंटिंगचं काय तर दुसरा उद्देश काय की कॉस्ट कंट्रोल करणं जर खर्च जास्त होत असेल प्रोडक्टचा सर्व्हिसचा तर तो कंट्रोल करणं हा उद्देश कॉस्ट अकाउंटिंगचा असतो पुढचा आहे फॉर्म्युलेटिंग पॉलिसीज पॉलिसी म्हणजे आपण त्याला धोरणं असं म्हणतो तर प्रोडक्टविषयीचे किंवा सर्विसविषयीचे किंवा बिझनेसविषयीचे धोरणं ठरवण्यासाठी किंवा धोरणं आखण्यासाठी फॉर्म्युलेटिंग करणं म्हणजे ठरवणं एखादा पॉलिसी वगैरे ठरवणं वगैरे नाही का तर फॉर्म्युलेटिंग पॉलिसीज पॉलिसी फॉर्म्युलेट करण्यासाठी आपलं कॉस्ट अकाउंटिंग काय करत असतं मदत करत असतं कारण कॉस्ट का अकाउंटिंगच्या थ्रू आपण काय करू शकतो बरं एखाद्या प्रोडक्टसाठी किंवा सर्विससाठी जे काही खर्च होतोय तो फाइंड आऊट करू शकतो आणि खर्च फाइंड आऊट केला तर कॉस्ट फाइंड आऊट केली तर आपल्याला भविष्याविषयीच्या पॉलिसीज वगैरे फ्रेम करण्यासाठी काय होत असते गायडन्स हे कॉस्ट अकाउंटिंग प्रोवाइड करत असतं बघा कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड्स सप्लाय नेसेसरी अँड ॲडव्होकेट इन्फॉर्मेशन टू मॅनेजमेंट सो दॅट द मॅनेजमेंट कॅन फ्रेम साऊंड पॉलिसीज ऑन मार्केटिंग फायनान्स पर्सोनेल अँड द लाईक म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगच्या थ्रू काय मिळतं आहे इन्फॉर्मेशन मिळते आहे मॅनेजमेंटला कशाविषयी इन्फॉर्मेशन मिळते की आपल्याला प्रॉफिट होतोय आपला कॉस्ट किती होतो आहे लेबरवर कॉस्ट किती आहे मटेरियलवर कॉस्ट किती होते ऑदर एक्सपेंडिचर किती होत आहे एखादा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करत असताना असे सगळी इन्फॉर्मेशन कॉस्ट अकाउंटिंग काय करतं रेकॉर्ड करतं आणि फक्त रेकॉर्डच करत नाही तर ती इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटला देण्याचं काम हे कॉस्ट अकाउंटिंग करत असतं आणि मग मॅनेजमेंटला ही इन्फॉर्मेशन मिळाली का मग त्याच्यामुळं काय करू शकतं बरं मॅनेजमेंट काय करू शकतं काही पॉलिसी फ्रेम करू शकतो पॉलिसी फ्रेम करणं म्हणजे पॉलिसी तयार करणं कोणत्या कोणत्या पॉलिसी तयार करू शकतं मार्केटिंग आपल्या प्रोडक्टचं मार्केटिंग कसं करायचं आपल्या सर्व्हिसचं मार्केटिंग कसं करायचं कोणते कोणते माध्यमं वापरायचे कोणते कोणते मीडियम वापरायचे मार्केटिंग करण्यासाठी हे सगळं मॅनेजमेंट काय करू शकतं बघ त्याच्या मार्केटिंग कसं करायची पॉलिसी तयार करू शकतं फायनान्स फायनान्स म्हणजे एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी सर्व्हिस मॅन्युफॅक्चर करण्यासाठी सॉरी सर्विस प्रोवाईड करण्यासाठी किंवा एखादा बिझनेस रन करण्यासाठी फायनान्सची गरज असते महा फायनान्स नेमका कुठून मिळवायचा पैसा कुठून मिळवायचा याचा निर्णय किंवा याची पॉलिसी हे मॅनेजमेंट ठरवू शकतं परंतु मॅनेजमेंटला ही पॉलिसी ठरवत असताना कॉस्ट अकाउंटिंगच्या डेटाची गरज असते पुढचं आहे पर्सोनेल पर्सोनेल म्हणजे लेबर किती घ्यायचे कोणत्या कोणत्या क्वालिफिकेशन ले पाहिजे लेबरचं कोणते कोणते स्किल पाहिजे लेबरकडं हे सगळं काय म्हणू आपण त्याला कोणते कोणते टाईपच्या लेबरची आपल्याला गरज आहे कोणते कोणते एम्प्लॉई आपल्याला घ्यावे लागतील ह्याच्याविषयीचं सगळं पॉलिसी तयार करण्यासाठी हे जे कॉस्ट अकाउंटचा डेटा आहे तो काय करत असतो गायडन्स करत असतो एक्झाम्पल सांगायचं झालं बघा द अमाऊंट ऑफ इन्क्रीज प्रॉफिट बाय इंट्रोड्युसिंग अ न्यू प्रोडक्ट इज इलिस्ट्रेटेड विथ द हेल्प ऑफ कॉस्ट इन्फॉर्मेशन म्हणजे आपण एखादं नवीन प्रोडक्ट लाँच केला असेल एखादा नवीन प्रोडक्ट आपण सुरू केला असेल त्याच्यावर प्रॉफिट आपल्याला जास्त मिळतोय हे आपल्याला कशावरून कळेल की आपण कॉस्ट अकाउंटच्या थ्रू जी कॉस्ट कॅल्क्युलेट केली होती तर ती कॉस्ट मायनस सॉरी ते प्रोडक्ट विकून आपल्या जेवढे पैसे आले त्यातून आपण काय करू बरं ती कॉस्ट आपण काय करू मायनस करू आणि मग आपल्याला कळेल की ते प्रोडक्ट प्रॉफिट होतोय की लॉस होतो आहे मग असं आपल्याला शाळलं की ते प्रोडक्ट आपल्याला काय होतं आहे प्रॉफिटच होतोय मग प्रॉफिट होतोय हे नेमकं कशामुळं कळलं तुम्हाला त्या प्रोडक्टचा त्या प्रोडक्टमुळे तुम्हाला प्रॉफिट झालं आपल्या कंपनीला हे कशामुळं कळलं की कॉस्टिंगमुळे समजलं आपल्याला कारण कॉस्टिंगमध्ये काय केलं आहे त्या एका प्रोडक्टवर होणारा खर्च आपण कॅल्क्युलेट केलेला आहे आणि तो खर्च जो आहेत तो काय केला आपण जे इन्कम आपल्याला मिळेल ते प्रोडक्ट विकून जे इन्कम मिळालं त्या इन्कममधून किंवा सेलिंग प्राईसमधून काय केलं आपण ती कॉस्ट प्राईस काय केली मायनस केली मग मा आपल्याला समजलं की आपलं प्रॉफिट झालेलं आहे पण प्रॉफिट झाला हे समजण्यासाठी आपलं काय करणं गरजेचं होतं कॉस्ट कॅल्क्युलेट करणं गरजेचं होतं आणि मग नेमकं हेच काम कॉस्ट अकॉर्डिंग करत असतं की कॅल्क्युलेट करणं कॉस्ट म्हणून ही जी इन्फॉर्मेशन आहे कॉस्टची ती मॅनेजमेंटला काय करत असते हेल्प करत असते की ते नवीन प्रोडक्ट प्रॉफिटेबल आहे की त्याच्यापासून लॉस होतो आहे की नफा क्षमता त्याची किती आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगची जी इन्फॉर्मेशन आहे ती महत्त्वाची हो असते पुढचं ऑब्जेक्टिव्ह आहे कॉस्ट अकाउंटिंगचं ते म्हणजे फिक्सिंग द सेलिंग प्राईस म्हणजे आताच मी तुम्हाला सुरुवातीच्या ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी किती खर्च येतो आहे कॉस्ट किती येते हे जर समजलं तर आपण त्याच्या आधारे काय करू शकतो बरं सेलिंग प्राईस ही ठरवू शकतो उदाहरणार्थ कम्प्युटर मॅन्युफॅक्चर करता आहोत आपण समजा तर कम्प्युटरला खर्च किती आला तर दहा हजार रुपये खर्च आला उदाहरणार्थ दहा हजार रुपये खर्च कशावरून समजला आपल्याला कारण कॉस्ट अकाउंटिंगमध्ये आपण काय केलं कॉस्ट अकाउंटिंगमध्ये आपण काय केलं त्या कम्प्युटर मॅन्युफॅक्चरिंग होण्यासाठी करण्यासाठी जे काही खर्च लागले त्याची आपण ॲडिशन केली आणि मग आपल्या असं लक्षात आलं की कम्प्युटर मॅन्युफॅक्चरिंगसाठी आपल्याला दहा हजार रुपये खर्च आला मग आपण काय करू शकतो बरं कॉस्ट प्राइस समजली आपल्याला कंप्युटरची दहा हजार रुपये आली मग आपण काय करू शकतो बरं त्याची सेलिंग प्राईस ही ठरवू शकतो तर आपण असं ठरवू ना की दहा हजार रुपयाचं कम्प्युटर आपण नऊ हजार रुपये सेलिंग प्राईस ठरवू का तर नक्कीच नाही दहा हजार रुपयाचे कम्प्युटरची सेलिंग प्राईस आपण दहा हजार रुपयेच ठेवू का तर नक्कीच नाही आपण नक्कीच ती दहा हजारापेक्षा जास्त ठेवू उदाहरणार्थ बारा हजार रुपये मग आपण ही सेलिंग प्राईस फिक्स केली ट्वेल्व थाउजंड पण ती कशाच्या आधारे फिक्स केली की आपल्याला समजलं की कॉस्ट प्राईस किती आहे दहा हजार रुपये कोणी सांगितलं कॉस्ट अकाउंटिंगनी ही इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केली आणि मग इन्फॉर्मेशनच्या आधारे आपण ठरवलं की आपण सेलिंग प्राईस बारा हजार रुपये ठरवायला पाहिजे जर आपल्याला कॉस्ट प्राईसच माहिती नसती तर आपण सेलिंग प्राईस पण ठरवू शकलो नसतो अंदाजे सेलिंग प्राईस ठरवली कधीच जात नाही त्याच्यामुळं कॉस्ट अकाउंटिंग काय करतं कॉस्ट किती आली ते सांगतं आणि त्याच्यावरून आपण काय करू शकतो बरं त्याची सेलिंग प्राईस त्या प्रोडक्टची किंवा सर्व्हिसची आपण ठरवू शकतो सेलिंग प्राईस कॅन नॉट बी फिक्स्ड विदाऊट नोईंग द टोटल कॉस्ट ऑफ द स्पेसिफाईड प्रोडक्ट एका विशिष्ट प्रोडक्टची कॉस्ट प्राईस माहिती असल्याशिवाय आपण त्याची सेलिंग प्राईस ठरवू शकत नाही द सेलिंग प्राईस इज फिक्स्ड बाय ॲडिंग सर्टिंग अमाऊंट ऑर पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट टू कॉस्ट एखाद्या आताच आपण उदाहरण घेतलं होतं दहा हजार रुपयाचे कंप्युटरचे कॉस्ट आली आहे मग आपण काय करू बरं दहा हजार रुपयाचं कम्प्युटर आहे त्याच्यावर आपण दोन हजार रुपये प्रॉफिट ठेवला म्हणजे आपण त्या कॉस्ट प्राईसमध्ये काय केलं दोन दोन हजार रुपये कॉस्टचे ॲड सॉरी प्रॉफिटचे ॲड केले मग कॉस्ट प्राइस टेन थाउजंड प्लस प्रॉफिट टू थाउजंड इज इक्वल टू सेलिंग प्राईस ट्वेल्व थाउजंड अशा प्रकारे म्हणजे ही गोष्ट याच्यामध्ये महत्त्वाची आहे तर कॉस्ट प्राइस माहिती असं शो आपण त्याच्यामध्ये प्रॉफिट किती घ्यायचा हे सांगू शकत नाही आणि सेलिंग प्राईस किती ठरवायची हे पण सांगू शकत नाही सो दस द कॉस्टिंग रेकॉर्ड्स सप्लाय द इन्फॉर्मेशन लाईक टोटल कॉस्ट फिक्स्ड कॉस्ट अँड व्हेरिएबल कॉस्ट मीन्स कॉस्ट अकाउंटिंग प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन विच काइंड ऑफ इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड बाय कॉस्ट अकाउंटिंग फर्स्ट टोटल कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट फिक्स कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट व्हेरिएबल कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट दिस इन्फॉर्मेशन गिव्हन बाय कॉस्ट अकाउंटिंग आता तुम्हाला व्हेरिएबल कॉस्टचं उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं फिक्स कॉस्टचं पण तुम्हाला उदाहरण मी जस्ट आता याच्या आधीच दिलेलं आहे मग व्हेरिएबल कॉस्ट किती आहे फिक्स कॉस्ट किती आहे टोटल कॉस्ट किती आहे ह्या सगळ्या प्रकारचे कॉस्टची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड बाय दिस इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड बाय कॉस्ट अकाउंटिंग दिस इन्फॉर्मेशन इज नेसेसरी फॉर फिक्सिंग द सेलिंग प्राइस आत्ताच मी तुम्हाला चर्चा केली आहे की ही जी इन्फॉर्मेशन आहे विषयीची ती कशासाठी महत्त्वाची आहे त्या प्रोडक्टची कॉस्ट प्राईस किती आहे नेमकी कॉ त्या प्रॉडक्टला किती खर्च आला त्याच्यावरून आपण त्याची सेलिंग प्राईस ठरवू शकतो पण सेलिंग प्राईस फिक्स करण्यासाठी आपल्याला कॉस्ट प्राईस महत्त्वाची नंबर फाईव्ह मॅक्सिमाइज आउटपुट अँड प्रॉफिट आउटपुट म्हणजे काय क्वांटिटी एखाद्या प्रॉडक्टची क्वांटिटी म्हणजे नगसंख्या आपण वाढवली त्याच्यामुळे आपल्याला काय भेटू भेटू शकतो प्रॉफिट हा मिळू शकतो बाय युजिंग द कॉस्ट अकाउंटिंग टेक्निक्स द मॅनेजमेंट कॅन इन्क्रीज द लेवल ऑफ आउटपुट अँड प्रॉफिट ऑल्सो म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगच्या काही टेक्निक्स आहे कॉस्ट कशी कमी करायची कॉस्ट कंट्रोल कसं करायचं कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करायची बजेट कसं तयार करायचं हे सगळं हे जे टेक्निक आहे ह्या कॉस्ट अकाउंटिंगच्या वापरून आपण काय करू शकतो बरं काय म्हणतात आपल्याला त्याला आउटपुट इन्क्रीज करू शकतो म्हणजे क्वांटिटी वाढवू शकतो आणि काय म्हणतात आपल्याला जर क्वांटिटी जर वाढल्या तर सेलिंग वाढेल आणि सेलिंग जर वाढलं तर आपल्याला नक्कीच प्रॉफिटसुद्धा जास्त असेल त्यासाठी कॉस्ट अकाउंटच्या काही टेक्निकचा वापर करून आपण आउटपुट वाढवू शकतो आणि प्रॉफिट पण आपल्याला जास्त मिळू शकतो द कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड्स मे पॉइंट आउट द वीक पॉईंट्स ऑफ अँड ऑर्गनायझेशन कॉस्ट अकाउंटिंगमुळे काय कळतं की कॉस्ट अकाउंटच्या रेकॉर्डमुळे आपण सांगू शकतो की आपल्या ऑर्गनायझेशनचा आपल्या बिझनेसचा वीक पॉईंट काय आपण त्याला कमकुवत भाग कोणता आहे आपल्या बिझनेसचा हे आपण कॉस्ट अकाउंटच्या थ्रू सांगू शकतो समजा उदाहरण तर लेबर कॉस्ट आपली जास्त येते हा आपल्या बिझनेसचा किंवा आपल्या एंटरप्राईजचा किंवा ऑर्गनायझेशनचा काय हा वीक पॉईंट आहे कमकोत भाग आहे हे कशावरून कळलं आपल्याला की आपण कॉस्ट रेकॉर्ड केली म्हणून लेबरवर किती खर्च होतोय मटेरियल किती खर्च होतो आहे असं आपण सेपरेट काय केलं रेकॉर्ड केला मग आपल्या असं लक्षात आलं की लेबरवर खर्च आपला जास्त होतोय म्हणजे हा आपला वीक पॉईंट आहे मग आपण त्याच्यावर काय करू शकतो बरं तो वीक पॉईंट कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो सो देअर फर द मॅनेजमेंट कॅन टेक ॲप्रोप्रिएट ॲक्शन टू इन्क्रीज द आउटपुट अँड प्रॉफिट मग अशा प्रकारचे वीक पॉईंट कमी करून हे मॅनेजमेंट काय करू शकतो बरं आउटपुट वाढवून प्रॉफिट कसं वाढवते याचा प्रयत्न मॅनेजमेंट करू शकतो सो कॉस्ट अकाउंटिंग हेल्पिंग For uh, control of cost, helping to management for decrease cost of production and then automatically uh, cost reduced of the product, automatically profit increased. So, uh, cost accounting helping for maximize output and profit. Number six objective is ascertainment of profitability. प्रॉफिटेबिलिटी म्हणजे काय नफा क्षमता आपण त्याला असं म्हणत असतो समजा आपल्या कंपनीमध्ये पाच प्रोडक्ट आपण मॅन्युफॅक्चर करतोय आणि आपण ह्या पाचही प्रोडक्टची सेपरेट सेपरेट एक नंबर एकचं प्रोडक्ट आहे त्याची वेगळी कॉस्ट आपण कॅल्क्युलेट के केली नंबर दोनचं प्रोडक्ट आहे त्याची वेगळी आपण कॉस्ट के कॅल्क्युलेट केली नंबर तीनचं प्रोडक्ट आहे त्याची वेगळी कॉस्ट आपण कॅल्क्युलेट के केली म्हणजे आपण प्रत्येक प्रोडक्टची काय केली वेगळी कॉस्ट कॅलक्युलेट केली आणि मग प्रत्येक प्रोडक्टपासून किती नफा मिळतो आहे आपल्याला किती प्रॉफिट मिळतो आहे हे सुद्धा आपण काय करू शकतो बरं कॅल्क्युलेट करू शकतो मग आपल्याला कळेल की नंबर एकच्या प्रोडक्टपासून किती प्रॉफिट मिळतो आहे नंबर दोनच्या प्रोडक्टपासून किती प्रॉफिट मिळतो आहे तीनपासून किती प्रॉफिट मिळतोय हे सगळं आपल्याला कळेल म्हणजे याच्यामुळे आपल्याला असर्टेनमेंट uh, म्हणजे प्रत्येक प्रोडक्टची प्रॉफिटेबिलिटी किती आहे प्रत्येक प्रोडक्टची नफा क्षमता किती आहे हे आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगमुळे कळेल कारण आपण काय करतोय प्रत्येक प्रोडक्टची सेपरेट कॉस्ट कॅल्क्युलेट करतो आहे आणि मग काय करू बरं आपण त्या प्रत्येक प्रोडक्टची सेपरेट कॉस्ट कॅल्क्युलेट केल्यामुळे प्रत्येक प्रोडक्टची सेलिंग प्राईस किती आहे हे पण आपण आपल्याला माहितीच असतं आणि त्याच्यावरून आपण काय करू शकतो बरं प्रत्येक प्रोडक्टला नफा किती मिळतो हे आपण सेपरेटली कॅल्क्युलेट करू शकतो सो असटेनमेंट ऑफ प्रॉफिटेबिलिटी इज द नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कॉस्ट अकाउंटिंग सो कॉस्ट अकाउंटिंग डिटरमाइन्स द प्रॉफिटॅबिटी ऑफ इच प्रोडक्ट प्रोसेस जॉब ऑपरेशन ऑर सर्विस रेंडर्ड म्हणजे प्रत्येक प्रोडक्ट आता तुम्हाला उदाहरण दिलं मी प्रत्येक प्रोडक्टची प्रॉफिटेबिलिटी किती आहे ते कॅल्क्युलेट करू शकतं एकाच प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करतात असताना अनेक प्रोसेस असतात तर प्रत्येक प्रोसेसच्या ठिकाणी किती खर्च होतो हे सुद्धा कॅल्क्युलेट करत असतं जॉब उदाहरणार्थ आपण जॉब म्हणजे आपण काय म्हणतो आपल्याला आपण जे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करतो आहे त्या प्रोडक्टला आपण जॉब पण असं म्हणत असतो तर जॉब वगैरे असेल ऑपरेशन ऑर सर्विस रेंडर्ड आपण एखादी सर्विस जर प्रोव्हाइड करत असू तर त्याच्यापासून प्रत्येक सर्विस प्रोव्हाइड करण्यापासून कोणता किती प्रॉफिट मिळतोय हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो सो द स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉसेस अँड बॅलन्स शीट ऑल्सो सबमिटेड टू द मॅनेजमेंट पिरियडिकली तर हे सबमिट केल्यामुळं प्रॉफिट किती होतोय लॉस किती होतोय प्रत्येक प्रोडक्टपासून प्रत्येक सर्व्हिसपासून हे सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो सो नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज असटेनमेंट ऑफ प्रॉफिट मीन्स मिन्स इच प्रोडक्ट हॅविंग How much profitability each process, each service having profit or loss. So this kind of uh, information or profitability can be calculated through only cost accounting. So profitability is the most important thing. Number 7, seven, seventh objective is forecasting. Forecasting चापने शब्द चार्च चाज 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 आपम पाईला, थर भविशे विशे चा अंदाज करने, एक अंदाज बादने, तेला आपम क्या मतो? फॉरकास्टिंग असं म्हणतो सो द मॅनेजमेंट कॅन फॉरकास्ट द कॅश पोझिशन इन अ पर्टिक्युलर डेट विथ द हेल्प ऑफ कॅश बजेट आता कॉस्ट अकाउंटिंगमध्येच कॅश बजेट तयार केलं जातं आपल्याला आय थिंक ह्याच वर्षी तुम्हाला हे बजेट तयार करायचे कॅश बजेट वगैरे तुम्हाला कॉस्टिंगमध्ये आहे तर कॉस्ट अकाउंटिंगमध्ये कॅश बजेट वगैरे तयार केलं जातं कॅश बजेट म्हणजे काय हे बजेट कशा विषयीचं कॅश विषयीचं आहे कॅश किती येणार भविष्यामध्ये आणि कॅश आपल्याकडून किती जाणार याचं बजेट आहे त्याला आपण कॅश बजेट असं म्हणत असतो आणि कॉस्ट अकाउंटिंगमध्ये तयार केलंच असतं म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग काय करतं बरं की कॅश बजेटच्या थ्रू कॅश बजेटच्या थ्रू काय करतं बरं एक फॉरकास्टिंग प्रोवाईड करायचं काम करत असतं फॉरकास्टिंग कोणला मिळेल मॅनेजमेंटला सो मॅनेजमेंट कॅन फॉरकास्ट थ्रू कॅश बजेट

नाही का सेल्स मिक्स वगैरे असेल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आपण एकत्रित वगैरे सेल करत असू तर सांगायचं मला इथं मुद्दा असा की फॉरकास्टिंग म्हणजे कोणत्याही गोष्टीचं फॉरकास्टिंग भविष्यविषयीचा अंदाज भविष्यामध्ये किती कॅ कॅश येणार आहे किती कॅश जाणार आहे भविष्यामध्ये किती सेल्स होऊ शकतो नाही का कोणते कोणते प्रोडक्ट आपण नवीन मॅन्युफॅक्चर करण्यासाठी नवीन लॉन्च करू शकतो ह्या सगळ्यांचं फॉरकास्टिंग करण्याचं काम किंवा त्याच्यासाठी जो डेटा आहे इन्फॉर्मेशन आहे ते प्रोवाईड करण्याचं काम हे Uh, cost accounting to Kirtashtra. number 8 planning of capital expenditure and capital structure capital is the most important thing according the point of view of the business without capital, uh, capital business cannot run so capital is most important thing so planning about capital is the most important thing according point of view of the business or enterprise the cost of सॉरी द कॉस्ट अकाउंटिंग डेटा रिलेटिंग टू ऑपरेटिंग कॉस्ट कॉस्ट बिहेवियर ॲट डिफरंट लेवल्स ऑफ ॲक्टिव्हिटीज रॅपिडिटी ऑफ टर्न वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट्स अँड द लाईक आर हायली यूजफुल फॉर प्रॉपर प्लॅनिंग ऑफ कॅपिटल एक्सपेंडिचर अँड कॅपिटल स्ट्रक्चर बघा याच्यामध्ये बरेच पॉईंट आलेले आहेत तर बघा कॉस्ट अकाउंटिंग डेटा काय करतो कशाविषयी समजत असेल ऑपरेटिंग कॉस्ट ऑपरेटिंग कॉस्ट म्हणजे काय एखादा बिझनेस रन करण्यासाठी जो काही खर्च आहे त्याला आपण ऑपरेटिंग कॉस्ट असं म्हणत असतो कॉस्ट बिहेवियर म्हणजे कॉस्ट सांगता येईल की कॉस्टचं बिहेवियर म्हणजे काय कॉस्ट कमी होणं कॉस्ट जास्त होणं कॉस्ट स्थिर राहणं त्याला आपण कॉस्ट बिहेवियर असं म्हणत असतो ॲट डिफरंट लेवल्स ऑफ ॲक्टिव्हिटीज आपण बिझनेसमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहे तर प्रत्येक ॲक्टिव्हिटीज आहे तर ते, ते प्रत्येक ॲक्टिव्हिटीच्या ठिकाणी कॉस्ट कमी होते का जास्त होते कॉस्टचं बिहेव्हिअर कसं आहे ऑपरेटिंग कॉस्ट कशी आहे रॅपिडिटी ऑफ टर्न ओव्हर म्हणजे आपण काय म्हणू आपण तर रॅपिडिटी म्हणजे काय म्हणता येईल आपण जे टर्न म्हणजे आपण जो सेल्स करतो तर आपण टर्न ओव्हर असं म्हणत असतो आपण सेल्स आपल्या प्रोडक्टला जर डिमांड जास्त असेल तर आपला सेल्स जास्त असेल तर आपण रॅपिड म्हणजे आपला सेल्स कसं आहे रॅपिड आहे वर्किंग कॅपिटल म्हणजे डे टू डेचे दैनंदिन व्यवहार पूर्ण करण्यासाठी आपल्या व्यवसायांना व्यवसायाला वर्किंग कॅपिटलची आवश्यकता असते उदाहरणार्थ काही वस्तू खरेदी करणं वगैरे याच्यासाठी आपलं काय लागतं बरं वर्किंग कॅपिटल आवश्यक असतं आपण त्याला खेळतं भांडवल असं म्हणत असतो म्हणजे एखादा बिझनेस रन करण्यासाठी खेळत्या भांडवलाचे काय असते आपल्याला गरज असते आणि खेळत्या भांडवलामुळं व्यवसायाचे जे दररोजचे व्यवहार असतात खरेदी विक्री वगैरे हे आपलं पूर्ण करता येतात म्हणजे वर्किंग कॅपिटल आपण किती ठेवायला पाहिजे आपल्या बिझनेसमध्ये हे सुद्धा आपल्याला याच्याविषयी प्लॅनिंग करण्यासाठी कॉस्ट अकाउंटिंग काय करतं हेल्प करत असतं वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट्स आत्ताच मी सांगितलं आहे अँड लाईक आर हायली युजफुल फॉर प्रॉपर प्लॅनिंग ऑफ कॅपिटल एक्सपेंडिचर अँड कॅपिटल स्ट्रक्चर कॅपिटल स्ट्रक्चर किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर आपण किती करणार आहोत वर्किंग कॅपिटल किती आपण पैसे ठेवायला पाहिजे आपला टर्न ओव्हर भविष्यामध्ये किती होऊ शकतो ऑपरेटिंग आपली कॉस्ट किती आहे कॉस्ट बिहेवियर कसं आहे कमी आहे का जास्त आहे नाही का तर हे सगळं याच्यावरून आपण काय करू शकतो बरं कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा कॅपिटल स्ट्रक्चर याच्याविषयी प्लॅनिंग आपल्याला करता येईल पण त्यासाठी जी इन्फॉर्मेशन आहे ती कॉस्ट अकाउंटिंग काय करत असतं फोकस uh, करत असतं पुढचा आहे नंबर नाईन फेसिंग डिप्रेशन आता इकॉनॉमीमध्ये साधारणपणे दोन तीन अवस्था असतात डिप्रेशन इन्फ्लेशन सॅच्युरेशन त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो तेजी मंदी आणि स्थिर नाही का डिप्रेशन डिप्रेशन म्हणजे काय मंदी मंदी म्हणजे काय डिप्रेशन बरं का डिप्रेशन अर्थ काय होतो की लोकांच्या हातामध्ये पैसा कमी असतो त्यांची पर्चेसिंग पॉवर पॅरिटी आपण त्याला म्हणतो पर्चेसिंग पॉवर कॅपॅसिटी कमी असते म्हणजे ते कमी प्रोडक्ट माहिती पर्चेस करू शकतात पैसे कमी असल्यामुळं मग ऑब्वियसली Uh, पैसे जर त्यांची कॅपॅसिटी एखादा प्रोडक्ट खरे खरेदी करायची कमी असेल तर त्या प्रोडक्टला डिमांडसुद्धा कमी होईल प्रोडक्टला डिमांड जर कमी झाली तर मॅन्युफॅक्चरिंग पण कमी होईल मॅन्युफॅक्चरिंग कमी झालं म्हणजे तिथे लेबर वगैरे काम करतात त्यांनासुद्धा इन्कम कमी मिळेल त्यांच्या हातामध्ये कमी पैसा येईल वगैरे आणि त्यांच्या हातामध्ये कमी जर पैसा आला तर ते नक्कीच कमी वस्तू मॅन्युफॅ सॉरी परचेस करू शकतील म्हणजे इकॉनॉमीचं सायकल असतं लोकांच्या हातामध्ये जास्त पैसा असेल ते जास्त खरेदी करतील जास्त खरेदी केले म्हणजे प्रोडक्टला जास्त डिमांड तयार होईल जास्त प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करावं लागेल बिझनेसला जास्तीत जास्त नफा होईल तिथे जास्त एम्प्लॉय काम करतील पुन्हा लोकांच्या हातामध्ये जास्त रोजगार मिळेल जास्त रोजगार मिळाला की ते पुन्हा जास्त खरेदी करतील म्हणजे सायकल आहे तर डिप्रेशन म्हणजे काय डिप्रेशन म्हणजे की आपल्या प्रोडक्टला डिमांड काय झाली कमी झालेली लोकांच्या हातामध्ये पैसे कमी असल्यामुळे आपल्या प्रोडक्टला डिमांड काय झाली कमी झाली तर त्या अशा परिस्थितीला फेस करण्यासाठी अशा परिस्थितीशी काय म्हण आपण त्याला ही परिस्थिती फेस करण्यासाठी कॉस्ट अकॉर्डिंग काय करत असतं आपल्याला हेल्प करत असतं बघा कसं तर ते बघा कॉस्ट रिडक्शन अँड कॉस्ट कंट्रोल आर नेसेसरी ड्युरिंग डिप्रेशन पिरियड आताच मी तुम्हाला सांगितलं मंदी जो कालावधी आहे लोकांच्या हातामध्ये कमी पैसा असतो म्हणून लोकांना कमी किमतीमध्ये जर वस्तू मिळाली तर ते नक्कीच खरेदी करू शकतील पण त्या किमती जर जास्त असेल आपल्या प्रोडक्टच्या तर नक्कीच ते कमी खरेदी करतील म्हणून आपण जर आपल्या प्रोडक्टची प्राईस रिड्यूस केली कमी केली कॉस्ट कंट्रोल केलं म्हणजे मटेरियल होणारा खर्च लेबर होणारा खर्च किंवा इतर खर्च हे जर आपण कमी करण्याचा प्रयत्न केला तर ऑटोमॅटिकली आपली कॉस्ट जी आहे प्रोडक्टची ती कमी होईल आणि आपल्या प्रोडक्टची कॉस्ट जर कमी झाली तर आपल्याला नक्कीच कस्टमर हे मिळू शकतील आणि कस्टमर आपल्या वस्तू खरेदी करतील द सीजन इज दॅट द सेलिंग प्राईस शुड बी अ लोएस्ट म्हणजे आपण काय केलं पाहिजे अशा सीझनला अशा डिप्रेशनच्या कालावधीमध्ये आपल्या प्रोडक्टची सेलिंग प्राईस काय करायला पाहिजे कमी करायला पाहिजे पण सेलिंग प्राईस आपलं कधी कमी करणं पॉसिबल होईल ज्यावेळेस आपल्या प्रोडक्टची कॉस्ट कमी असेल त्यावेळेस प्रोडक्टची कॉस्ट जर कमी असेल सेलिंग प्राईस पण आपण कमी करू शकतो आणि सेलिंग प्राईस जर कमी केली तर डिप्रेशनच्या कालावधीमध्ये आपलं कस्टमर नक्कीच मिळू शकतील इफ नॉट सो द बिझनेस कॅन नॉट सर्वाईव्ह जर आपण आपल्या प्रोडक्टची कॉस्ट जर कमी करू शकलो नाही सेलिंग प्राईस पण आपलं कमी करता येणार नाही आणि आपण सेलिंग प्राईस जर कमी करू शकलो नाही म्हणजे आपण करू कर शकलो नाही असं तर नक्कीच आपला बिझनेस सर्वाईव्ह करू शकत नाही सर्वाईव्ह करणं म्हणजे तग धरणं टिकाऊ धरणं आपला बिझनेस हा तग धरू शकत नाही अशा डिप्रेशनच्या कालावधीमध्ये त्यासाठी आपण काय करायला पाहिजे आपल्या प्रोडक्टची कॉस्ट प्राईस काय करायला पाहिजे कमी करायला पाहिजे आणि कॉस्ट प्राईस जर कमी केली आपण तर नक्कीच आपली सेलिंग प्राईस कमी असेल आणि सेलिंग प्राईस जर कमी असेल तर नक्कीच कस्टमर पण आपल्याला जास्त मिळतील नंबर टेन प्लॅनिंग टू क्लोज डाऊन क्लोज डाऊन करणं म्हणजे काय समजा आपल्याकडे पाच प्रकारचे प्रोडक्ट आपण मॅन्युफॅक्चर करतोय त्याच्यापैकी तीन प्रोडक्ट आपल्याला प्रॉफिट देत आहे तीन प्रोडक्टमुळे आपल्याला प्रॉफिट मिळतोय पण दोन प्रोडक्ट असे आहे की ज्यांच्यामुळे आपण लॉस आपल्याला लॉस मिळतोय किंवा आपल्या लॉस काय म्हणू आपण नो प्रॉफिट नो लॉस प्रॉफिटच होत नाही दोन प्रोडक्टपासून मग आपण काय करू बरं ते दोन प्रोडक्ट कंटिन्यू मॅन्युफॅक्चर न करता आपण ते दोन प्रोडक्ट काय करू क्लोज डाऊन करून टाकू ते प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग काय करू आपण बंद करून टाकू त्याला आपण म्हणतो क्लोज डाऊन बघा द लास्ट स्टेप ऑफ अँड ऑर्गनायझेशन इज क्लोज डाऊन द डिपार्टमेंट म्हणजे कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये संघटनेमध्ये जी लास्ट स्टेप आहे तर ती कोणती सांगेल त्यांनी क्लोज डाऊन ऑफ द डिपार्टमेंट अ कॉस्ट अकाउंटंट मे रिकमेंड द क्लोज डाऊन अ डिपार्टमेंट आफ्टर स्टडिंग द ट्रेंड्स ऑफ व्हेरियस कंडिशन्स वेल इन ॲडव्हान्स सो दॅट मच कॅपिटल इज नॉट लॉस्ड ड्यू टू लेट क्लोजिंग डाऊन म्हणजे एखाद्या प्रोडक्टमुळे आपल्याला लॉस होतोय हे आपल्याला खूप उशीर लक्षात आलं तर नक्कीच आपलं तिथं जास्त लॉस झालेला असेल पण आपण कॉस्ट अकाउंटिंगमध्ये काय करतोय कॉस्ट करतो करतोय रेग्युलरली त्याच्यामुळे कळतं कळतंय रेग्युलर कळतं आहे की ह्या प्रोडक्ट पासून लॉस होतोय की प्रॉफिट होतोय म्हणून आपण फ्युचरमध्ये होणारा लॉस आहे तो टाळू शकतो म्हणजे आपलं असं लक्षात आलं की एखाद्या प्रोडक्टचा ट्रेंड असा होत चाललेला आहे की त्या प्रोडक्टवर होणारा प्रॉफिट हळूहळू हळूहळू कमी होत चाललेला आहे मग ते प्रोडक्ट आपण काय करून टाकू क्लोज डाऊन करून टाकू बंद करून टाकू पण मग तो प्रॉफिट कमी होतोय का जास्त होतोय हे फाइंड आउट जर करायचं असेल तर आपलं कॉस्ट प्राईस माहिती असायला या पाहिजे आणि कॉस्ट प्राईस कॅल्क्युलेट करून देण्याचं काम कॉस्ट अकाउंटिंग करत असतं म्हणून एखादं प्रॉडक्ट कमी बंद करायचं का चालू ठेवायचं का प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग वाढवायचं का कमी करायचं का ते प्रोडक्ट पूर्णपणे बंद करून टाकायचं मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं ज़ें हे सगळं प्लॅन करण्यासाठी आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग काय करत असतं हेल्प करत असतं नंबर इलेव्हन अकरावं ऑब्जेक्टिव्ह आहे ते म्हणजे हेल्प्स टू टेक मेक ऑर बाय डिसिजन बघा हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे मेक ऑर बाय डिसिजन म्हणजे काय एकदा हे समजून घ्या तर मेक ऑर बाय डिसिजन म्हणजे काय सपोज एक उदाहरण जर तुम्हाला मी दिलं तर एखादी चार चाकी गाडी समजा फोर व्हीलर कार आपण मॅन्युफॅक्चरिंग करतोय तर ह्या फोर व्हीलर कारसाठी जे काही सगळे स्पेअर पार्ट्स लागणार आहे ते सगळे आपल्याच कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चर करणं पॉसिबल नसतं उदाहरण जर द्यायला जर गेलं समजा टायर्स वगैरे असेल किंवा इतर काही हेडलाईट्स वगैरे असेल किंवा इतर जे स्पेअर पार्ट्स वगैरे असेल चेसीज वगैरे असेल म्हणजे अनेक स्पेअर पार्ट्स असतात हे सगळे स्पेअर पार्ट्स आपण आपल्याच कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चर नाही करू शकत आणि करायला जर गेलो तर त्यासाठी आपला जास्त खर्च येईल उदाहरणार्थ टाटा कंपनी आहे ती फोर व्हीलर कार मॅन्युफॅक्चरिंग करते पण टायर्स ती एम आर एफ कंपनीकडून घेते कारण टाटा कंपनीने स्वतः जर एम आर एफ टायर किंवा टायर जर मॅन्युफॅक्चरिंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याला समजा पर युनिटला कॉस्ट समजा दोन हजार रुपये येते समजा दोन हजार रुपये आणि तेच जर टायर आपल्याला पंधराशेमध्ये जर अव्हेलेबल होत असेल एम आर एफ कंपनीकडून तर आपण स्वतः ते मॅन्युफॅक्चर करण्याऐवजी काय करू बरं ते टायर काय करू आपण एम आर एफ कंपनीकडून परचेस करू म्हणजे पंधराशे रुपयेचं टायरसाठी आपण खर्च करू शकतो हो। जर आपल्याला काय झालं आपण जर ते टायर मॅन्युफॅक्चर स्वतः जर करायला गेलो टाटा कंपनी स्वतः जर मॅन्युफॅक्चर करण्याचा प्रयत्न केला तर दोन हजार रुपये खर्च येत असेल एका टायरसाठी आणि जर ते खरेदी करण्यासाठी बाहेरून जर या मरप कंपनी कोणी जर खरेदी केलं तर एक हजार पाचशेच खर्च येतो आहे मग नक्कीच टाटा कंपनी कोणता डिसिजन घेईल मेक मेक म्हणजे स्वतः मॅन्युफॅक्चर करणं त्याला आपण मेक असं म्हणतो आणि बाय म्हणजे काय बाहेरून खरेदी करणं मग ती कंपनी काय डिसिजन घेईल बाय म्हणजे हा त्यांचा डिसिजन असेल म्हणजे बाय बी यू आय स्पेर, स्पेर हो तर अशा प्रकारे ती कंपनी काय करेल बरं स्वतः ते प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्याऐवजी तो स्पेअर स्पेअर पार्ट्स मॅन्युफॅक्चर करण्याऐवजी तो बाहेरून खरेदी करेल याच्याऐवजी असंही होऊ शकतं एफ कंपनी ते पंधराशे मध देत आहे आणि त्याची कॉस्ट जर स्वतः टाटा कंपनी जर मॅन्युफॅक्चर केलं तर ते बाराशे रुपयेच खर्च येतोय तर मग ती टाटा कंपनी कोणता डिसिजन घेईल मेकचा डिसिजन घेईल स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करेल बाय करण्याऐवजी म्हणजे मेक ऑर बाय स्वतः तयार करायचं की बाहेरून खरेदी करायचं याचा निर्णय घेण्यासाठी कॉस्ट अकाउंटिंगचा डेटा काय करतो असतो हेल्प करतो असतो बघा द कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड्स सप्लाय द इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू द एक्सपेन्सेस इनकड फॉर मॅन्यु मॅन्युफॅक्चर अ प्रोडक्ट प्रत्येक प्रोडक्टची कॉस्ट किती होणार आहे खर्च किती येणार आहे याचं कॅल्क्युलेट करणं कॉस्ट अकाउंटिंग करत असतं द कॉस्ट ऑफ सच प्रोडक्ट इज कम्पेर्ड विथ द रेट ॲट व्हिच द सेम प्रोडक्ट इज अवेलेबल इन द ओपन मार्केट म्हणजे आपण जे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करतो आहे त्याची कॉस्ट किती येते आणि तेच प्रोडक्ट मार्केटमध्ये आपल्या किती रुपयामध्ये मिळू शकतं ह्या दोघांची आपण कंपेरिजन करतो आपण जे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करतोय त्याला पर युनिट खर्च आहे समजा एक हजार रुपये आणि तेच मार्केटमध्ये जर आपल्याला समजा आठशेमध्येच मिळतं आहे तर आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करण्याऐवजी ते बाय करू मेक ऐवजी बाय करू पण आपण मॅन्युफॅक्चर करा करताना खर्च येतो एक हजार आणि आपल्याला मार्केटमध्ये ते मिळतं आहे बाराशे रुपयाला किंवा पंधराशे रुपयाला तर आपण ते बाय करण्याऐवजी मेक करू म्हणजे मेक ऑर बाय स्वतः तयार करायचं की बाहेरून खरेदी करायचं जर आपण स्वतः जा तयार करण्यासाठी खर्च कमी येतोय तर आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करणार आणि स्वतः तयार करणे मॅन्युफॅक्चर करण्यासाठी खर्च जास्त येतो आहे तर ते आपण बाहेरून खरेदी करणार नाही का तर हा एक पॉईंट याच्यामध्ये महत्त्वाचा आहे मेक ऑर बाय डिसिजन घेण्यासाठी हे कॉस्ट अकाउंटिंग काय करत असतं हेल्प करत असतं ठीक आहे याच्यामध्ये पूर्ण मी तुम्हाला जे एक्सप्लेन केलं ते स्पायग्राफमध्ये आले तुम्ही वाचून घ्यायचं आहे ते नंबर ट्वेल्व पुढचं ऑब्जेक्टिव्ह आहे कॉस्ट अकाउंटिंगचं ते म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट कॉस्ट अकाउंटिंग काय करतं बरं कॉस्टचं काय करतं क्लासिफिकेशन करतं बघा याच्यामध्ये कसं कसं क्लासिफिकेशन करू शकतं कॉस्ट अकाउंटिंग क्लासिफाईज कॉस्ट इन टू डिफरंट एलिमेंट्स ॲज मटेरियल कॉस्ट लेबर कॉस्ट अँड अदर एक्सपेन्सिस एक्सपेन्सेस कॉस्ट म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर होत असताना त्या प्रोडक्टवर होणाऱ्या खर्चाचं आपण तीन प्रकारे वेगळं वर्गीकरण करत असतो क्लासिफिकेशन करतो असतो उदाहरणं मटेरियल मटेरियल होणारी कॉस्ट नंतर दुसरा घटक असतो महत्त्वाचा म्हणजे लेबर लेबर होणारी कॉस्ट आणि इतर खर्च असे तीन इलेमेंट आपण का काय करतो एकत्र करतो आणि मग आपल्याला काय मिळते बरं त्या प्रोडक्टची कॉस्ट मिळत असते उदाहरणार्थ काय म्हणून आपण त्याला आपल्याला एक ले टू व्हीलर मॅन्युफॅक्चर करायची समजा मटेरियल समजा पाहिजे मिळ लागते आपल्याला वीस हजाराचं वीस हजाराचं लेबर पाहिजे आणि ऑदर एक्सपेंडिचर दहा हजार होत आहे म्हणजे वीस हजार वीस हजार आणि दहा हजार असे तीस सॉरी पन्नास हजार रुपये त्या टू व्हीलरची काही टोटल कॉस्ट प्राईस येईल म्हणजे आपण त्या पन्नास हजार रुपयाच्या कॉस्ट प्राईजचं तीन विभागामध्ये वर्गीकरण केलं क्लासिफिकेशन केलं मटेरियल होणारी कॉस्ट लेबर होणारी कॉस्ट आणि ऑदर एक्सपेंडिचर असे तीन प्रकारे क्लासिफिकेशन आपण कॉस्ट अखावणीमध्ये करू शकतो म्हणजे हेच याला आपण काय म्हणतो डायरेक्ट मटेरियल डायरेक्ट लेबर डायरेक्ट एक्सपेंडिचर किंवा मटेरियल होणारी कॉस्ट लेबर होणारी कॉस्ट आणि एक्सपेन्सेस अशा प्रकारे आपण एक्सपेंडिचरचं क्लासिफिकेशन आणि कॉस्ट अकॉर्डिंगमध्ये करू शकतो इट हॅज फर्दर बीन डिवायडेड ॲज डायरेक्ट कॉस्ट इनडायरेक्ट कॉस्ट ऑर कॉस्ट कंट्रोल अँड रेकॉर्डिंग म्हणजे याच्यामध्ये सांगायचं काय की मटेरियल जर आपण उदाहरण जर घेतलं त्याचे दोन प्रकार पडतात डायरेक्ट मटेरियल इनडायरेक्ट मटेरियल लेबरचे पण तसेच प्रकार पडतात डायरेक्ट लेबर इनडायरेक्ट लेबर त्याचप्रमाणे एक्सपेन्सिसचे पण प्रकार पडतात डायरेक्ट एक्सपेन्सेस इन डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे अशा प्रकारे क्लासिफिकेशन आता तुम्हाला सांगा का डायरेक्ट मटेरियल इन डायरेक्ट मटेरियल वगैरे सगळे याच्यावर आपल्या प्रॅक्टिकल एक्झाम्पल पुढच्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे म्हणजे त्याच्यामुळे मी सध्या जास्त काही बोलत नाही याच्याविषयी तर आपण कॉस्ट अकाउंटिंगमध्ये असं क्ला कॉस्टचं काय करतो आपण क्लासिफिकेशन करत असतो तर हे क्लासिफिकेशन जी सिस्टीम आहे ती प्रोवाईड करण्याचं काम कॉस्ट अकाउंटिंग करत असतं तर अशा प्रकारे आपले कॉस्ट अकाउंटिंगचे जे ऑब्जेक्टिव्ह आहे बारा ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला मी सांगितलेलं आहे ते इथं संपलेलं आहे सगळ्यांनी केअरफुली हा व्हिडिओ ऐका व्हिडिओ लाईक करा शेअर करा नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करा तर बेलसारखं आयकॉन असतो त्याच्यावर क्लिक करा आणि शेअर करायला विसरू नका कमेंटमध्ये तुमचं नाव टाका चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे हे आपले कॉस्ट अकाउंटिंगचे जे ऑब्जेक्टिव्ज आहे ते इथं आपल्या आता संपलेलं आहेत ओके